आज आपण एकदम टेस्टी अशी कांद्याची भाजी बनवतोय. ज्या वेळेस भाजीला काही नसते त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवू शकतात. या भाजीसाठी इथे मी घेतलेले आहेत एकदम छोट्या आकारामधले 15 कांदे. तर हे कांदे मागचा आणि पुढचा भाग कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता या कांद्याला आपण फक्त वरच्या साईडने दोन जागेवर कट करणार आहोत. फक्त वरच्या साईडनेच आपल्याला हे कट करायचं आहे. खालच्या साईडने हा कांदा तसाच ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीने फक्त दोन जागेवर या कांद्याला कट मारलेला आहे आणि खालच्या साईडने हा कांदा तसाच ठेवलेला आहे. तशाच पद्धतीने दोन कांदे सोडून सगळेच कांदे कापून घेते आणि जे उरलेले दोन कांदे होते त्या कांद्याचे चार तुकडे करायचे आहेत अशा पद्धतीने. तर आता हे कांदे आपण तळण्यासाठी घेऊया. गरम तेलामध्ये या कांद्याचा कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत हे कांदे आपण तळून घेणार आहोत. याचा कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत 2 ते 3 मिनिट लागतात. कांदे तेलामध्ये तळल्यामुळे याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि सगळ्या कांद्याला मसाल्याची चव लागते. तर अशा पद्धतीने आपले कांदे तळले गेले आहेत. या कांद्याला आपण बाहेर काढून घेऊया. जे दोन कांदे आपण त्याचे तुकडे केलेले होते ते पॅनमध्ये तसेच ठेवणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये 1 चमचा जिरे, 1/2 इंच दालचिनीचा तुकडा, 4 मिरे, 2 लवंगा आणि 1 मोठी विलायची यामध्ये घातली आहे. या कांद्यासोबत हे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि 2 मध्यम आकाराचे टमाटे याच्यासोबत फ्राय करून घ्यायचे आहेत. टमाट्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत टमाट्यालासुद्धा यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा तो पण यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर याची प्युरी तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली प्युरी तयार झालेली आहे. याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झाले की यामध्ये चिमूटभर हिंग, 1 चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून घातली आहे आणि तयार केलेली प्युरी या फोडणीमध्ये घालायची आणि कडेने तेल सुटेपर्यंत ही प्युरी तेलामध्ये चांगली परतून घेणार आहोत. यामध्ये 1 तमालपत्र बारीक तुकडे करून घालायचे आहे. आणि तुम्ही पाहू शकतात की आपल्या प्युरीला चांगले तेल सुटले गेले आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ घालून हे मसाले या प्युरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपले मसाले या प्युरीमध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये 1/2 कप पाणी घालूया आणि या प्युरीला उकळी आल्यानंतर जे आपण तळून घेतलेले कांदे होते ते यामध्ये घालणार आहोत. तळलेले कांदेसुद्धा यामध्ये टाकून 5 ते 6 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत. हे कांदे यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्या म्हणजे मग या कांद्याला मसाले हे चांगले लागले जातील. यामध्ये मध्ये चीर मारून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 1/2 चमचा गरम मसाला. पुन्हा एकदा या भाजीला मिक्स करून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिट या कांद्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आता आपले 6 मिनिट झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात की आपले कांदेसुद्धा खूप मस्त असे शिजले गेले आहेत. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.